आता शूट चा प्रिपरेशन चालू आहे. केने बोलता माझाच फोटो आहे. ही बॉडी बघून मी चक्की धर एवढी बॉडी वाढलेली माहिती तेव्हा तेव्हा ही बॉडी भारी होती. सर 80 किलो होतो, आता मी 75 5 किलो कमी आणि तू वाढला. बघा हॅपी बर्थडे थार सँडी आणि यूट्यूब ज काय डम्बेल्स. अरे भाई डम्बेल्स वर फाईट नाही मारली मी कधी अशी. अरे जॉई बघितलंच नव्हतं. आणि आमचा बाबू बघा कसा हसतोय रात्री बसलाय झोक्यामध्ये. आणि कसं वाटलं तुम्हाला फेस रिव्हील केलं तेव्हा? आणि आमच्या बाबू खूप खुश आहे, आता हसत होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आजचा व्लॉग मी स्टार्ट करते, तो म्हणजे बघू शकता तुम्ही 12:30 रात्रीचे का. तर आज आहे माझ्या हबी जानचा बर्थडे आणि मी एकटी स्टार्ट करते कारण आम्ही बर्थडे सेलिब्रेटचा. तर गाईज आज आहे रात्रीचे 12 म्हणजे उद्या बर्थडे. तर खूप स्पेशल दिवस आहे आणि त्यांनी माझा बर्थडे नेहमी खूप स्पेशल केला, तर मी काहीच नाही करू शकली. फक्त गाडी आपण गिफ्ट केली आहे, म्हणजे आमच्या दोघांच्या मेहनतीने आम्ही घेतली आहे, तर तेवढंच गिफ्ट आहे, बाकी काहीच नाही आहे. तर ठीक आहे, आता मी केक घेऊन आली आहे रात्रीचं आणि हे बोलले खा ते क्रिकेटला आणि माझा फोन पण नाही उचलते. माझी बॅटिंग चालू, माझी बॉलिंग चालू असंच करतात ते आणि आम्ही वेट करतो कधी फोन उचलतील, कधी आम्ही विश करू. तर ते बोलले मी क्रिकेट झाल्यावर फोन करतो. आम्ही सगळे वाट बघतो, केक वगैरे आणले, आता बघू कटिंग करायला खाली जाऊ बिल्डिंगच्या आणि केक कटिंग करू आणि मग उद्या पण परत सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे. आणि आमचा बाबू बघा कसा हसतोय रात्री बसलाय झोक्यामध्ये. आणि कसं वाटलं तुम्हाला फेस रिव्हील केलं तेव्हा? आणि आमचा बाबू खूप खुश आहे, आता हसत होता. है ना बाबू, पप्पाचा बर्थडे ना, हॅपी बर्थडे. है ना बाबू, हॅपी बर्थडे. तर बाबूला आमचा झोका लई आवडतो, मस्त झोक्यामध्ये येऊन बसलाय. अगं बाई हसतोय, अगं बाई हसतोय, वा वा. आम्ही लय खुश आहे आज पप्पाचा बर्थडे, बाबूचा पण बर्थडे. बाबूने दोन बर्थडे केले आज. मामाचा 5 जानेवारीला होता, तर मामाच्या बर्थडेला पण बसलेला. आता पप्पांच्या बर्थडेला पण केक कटिंगला बसणार आहे. तर गाइस बर्थडे टू यू. माझा काही फोन उचलला नाही, मी पण 2 वेळा विश केलं पण काहीच रिप्लाय दिला नाही. तर गाइस त्यांना क्रिकेट एवढं आवडतं, क्रिकेट आणि जिम या दोघांच्या मध्ये कोणीच येऊ नाही शकत. तर ठीक आहे, समजून घेऊया. त्यांची हाऊस आहे आणि काय म्हणतात त्याला फॅशन आहे, तर लाईफमध्ये काय ना काय पाहिजेलच. केक आणलं रात्री तर काहीच सेलिब्रेशन करू शकत नाही, तर मला जर बाहेर जायला कुठे भेटत नाही तर बाबू थोड्या मम्मीजवळ होतं, तर मी पटकन जाऊन केक घेऊन आली. आणि आता जाऊया आता आपली गाडी. तुम्हाला आय बसली आहे तर तुम्हाला माहितीच आहे गाईज, मी गाडी आपण गिफ्ट केलेली होती आणि आता ते गाडी घेऊन येतात ते खाली गाडीवरती केक कटिंग करायला. तर आजचा परत तुम्हाला नाईटला पण गाडी बघायला मिळणार आहे, गाडी थोडी मॉडिफाय केली आहे, ती पण तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा ज्यांनी अजून केलं नसेल, आणि सबस्क्राईब करा. आज ना मी शॉपिंगसाठी गेली होती जरा अशी बाहेर, आणि म्हणजे शॉपिंग म्हणजे इथेच बाजारात गेलेली बाबूसाठी. खूप दिवस झाले ना टोपीच नव्हती लोकरीची, जरा थंडीचे दिवस आहे. आणि मी उद्या ब्लॅक कलरची साडी घालणार आहे, सो ही ब्लॅक कलरचा ब्लाऊज मी शिवायला टाकलेला जवळच इथे. तर मी तुम्हाला दाखवते 1 मिनिटामध्ये बाबूची शॉपिंग. आणि हे बघा, तुम्ही बघू शकतात मी आज ना याला गेली होती मार्केटला, तर ना बाबूचं आम्हाला शूट करायचं संक्रांतीचं, तर किती मस्त छोटे छोटे पतंग आणलेत बघू शकतात मी बाबूसाठी फोटो काढायला. हे बघू शकतात किती मस्त पतंग आहे आणि फिरकी आहे. तर याचा पण शूट आम्ही नक्कीच करणार आहे, कोणतंच आपल्याला शूट आपल्याला सोडायचं नाही. बाबूचे सगळे हाऊस मला करायचे आहेत, त्यासाठी मी शोधून काढले, छोटे छोटे पतंग भेटत नव्हते. आणि बाबूसाठी मी टोपे आणलेत बघू शकता, एवढं लोकरीच्या मस्त माऊ माऊ. आणि तिकडे ब्लॉग करणार होती पण बाहेर मी एकटीच असल्यामुळे मला ब्लॉग काय डोक्यामध्ये आलाच नाही आणि माझ्या पूर्ण. तर गाईज 1 मिनिट बाबूला दाखवते कसे वाटतात ते बघू. एकदम भारी, थांबा 1 मिनिट. तर गाईज बघू शकता ही मस्त लोकरीच्या मी 3 टोपे बाबूसाठी घेऊन आली. आणि ना मला तिथे ना एवढं छोट्या मुलांच्या दुकानात असं वाटतं काय घेऊ काय नको. आणि गर्ल्सचं तर एवढे पॅटर्न होते ना, फ्रॉक्स वगैरे, आणि ते परवा संक्रांत असल्यामुळे त्याच्यामुळे ब्लॅक कपड्यांचं खूप हे होतं.
आणि पिंक वाली टोपी बघा मला खूप आवडली. ऍक्च्युअली पिंक ना गर्ल्स साठी असतात पण मला खूप फेवरेट कलर आहे. तर मी बोलली बाबू साठी पण कसा वाटेल बघूया. ही एक अशी आहे, खूप व्हरायटीज होत्या आणि मी उद्या का परवा परत एकदा जाणार आहे, परत एकदा बाबू साठी परत शॉपिंग करणार आहे. तर ही बघा किती मस्त कॅप आहे, टॉम आहे, टॉम बांधायचे दोन आणि ही तिसरी. तर ना गाईस पप्पाचा बर्थडे आहे तर बाबूला पण शॉपिंग करून आणली आज, तर पप्पा पण खुश होतील बाबूची टोपी बघून. आणि आता तर स्टार्टिंग आहे बाबूसाठी खूप काय 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 घ्यायचंय, मला खूप हौस आहे. आणि त्याचे कान पण टोचायचे तर नक्कीच ब्लॉग पण येणार आहे पुढे. खूप हौस आहे पण बॉयजची पण तेवढीच मी हौस करेल जेवढी गर्लची करणार होती. आणि ह्याला पण एक दिवस नक्कीच मी फ्रॉक घालणार आहे ना माऊ, आमच्या माऊला मी फ्रॉक घालणार आहे. चालायला लागल्यावर सगळं ऐकतोय गाईज आणि तो मनामध्ये काय बोलत असेल मलाच विचार येतात. बोलत असेल काय मम्मी नुसती सबस्क्राईब सबस्क्राईब बोलत असते. ठीक आहे, मम्माचं आणि पप्पाचं पॅशन आहे व्लॉगिंग करणं. तर प्रत्येकाचे हाऊस असतात तर आम्ही आमच्या मेमोरीज सेव्ह करून ठेवल्या आहेत आणि टाईमपास नाही करायचा. आता पुढे व्लॉग बघत राहा, आता व्लॉग खूप स्पेशल असेल बर्थडे सेलिब्रेशन. तर गाईज फायनली आलेत खाली, केक कट करून सेव्ह करायचं काय नाही, फक्त केक कट आणलं. 12 वाजता केक कापणार आहे मी, फक्त नॉर्मल सरप्राईज केक आहे पुढे असते. अरे बाप रे बाप, काय लोक आपली गाडी आली बड्डेची गाडी. तर ब्लॉग इथेच एंड करते आणि बर्थडे सेलिब्रेशन एवढंच नाही उद्या पण आहे. सो ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा. आणि आता बाबू पण झोपला आहे आणि बघा त्याचे इशारे अशा पूर्ण रात्रभर तो इशारे करत राहतो. हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे? सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. सो जय शिवराय जय महाराष्ट्र. आजचा ब्लॉग आहे, तुम्हाला समजलं असेल मी ब्लॅक घातलंय. ब्लॅक कधी घालतात ते पण मकर संक्रांतीला. आणि हा ब्लॉग स्पेशल असेल मकर संक्रांती, ते पण आमचा नाही बाबूचं स्पेशल असेल, त्याचं फर्स्ट सगळे सण आहेत, ते सगळे सेलिब्रेट करणार आहे आम्ही, एक पण मिस नाही करणार आहे. सो बाबूसाठी तुम्हाला माहितीच आहे मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं, हे बघा छोटे छोटे काईट्स आम्ही आणलेत आणि खूप मस्त भेटले. हे बघा ते 10 रुपये भेटले, 5 रुपयाला भेटले. विकते का तू आता? बाबूने कुर्ता ब्लॅक कलरचा आणि आपल्याला आता डेकोरेट करायचं. तर पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते कशी आपली थीम असेल. तुम्ही तिळगूळ आणले का? तिळगूळ आणले तुम्ही जे? हो हो आणले, तिळगूळ आणले, लाडू आणले, बनवले आम्ही जाऊन केल्याने. व्हाईट कपडे आणले, आता आम्ही सगळं गोळा केले, आता चला आम्ही जाऊया आणि डेकोरेशन करू. काय बोलायचं? शूटचं प्रिपरेशन चालू आहे. कारण कपडा त्याच्यावरती ब्लॅक दिसेल बरोबर ना. बाबूचा शूट करायचंय आणि मध्ये ठेवायचं का बाबूला किंवा साहेबांचा स्टार्ट कर. आता त्यांनी परत आता कोण नाही बोल पटकन काय नाही तर आता आम्ही लावून तिलाच घेऊन.
आले पप्पा आहे ना ले पप्पांचा बर्थडे पावडर लावतो तेवढं ते आलो आता बाहेर गेलतो जरासा त्यावेळीपर्यंत बघा इसकेली पतंगी उडवायला घेतलंय रशी मग एक नंबर भारी वाटतं हा मस्त केला एकदम कापते का स्टील व्हील कापते हॅपी बर्थडे कोणाचा बर्थडे टाइम बघ बर्थडे विश करतोय बघा 12 वाजता 12 बर्थडे विश करतात कोणी एसिस बेकर्सच आवडले सगळ्यांना ते दुसरे आणलेले ते फेकून दिले हे बाबू बाबू दिसतोय पुण्याच अरे बाबू आमचा मुलशी बेटर नाही चैन पकडली शूट चालू आहे संक्रांतचा तर पटकन अजून 1.5 तास बाकी पटकन शूट करूया मग काय कपडे काढूया आणि मना बर्थडेचा केक कटिंग करूया नंतर मग फुल पार्टी करूया व्हेज नॉन व्हेज प्रॉपर खाऊन घेऊ म्हणून घरी जाऊया झोपूया हा अटक मधी तू मम्मी नवं आलो शिंदा बाबूने पूर्ण सांडून दिलं हॅपी बर्थडे पप्पा म्हणजे लाईट कमी असं काढले ना अरे तर परत करणार सकाळी आम्ही काही शूट झालेलं आहे आता आता केक कटिंग करायचं आजचा केक बाकी आहे तर केक कटिंग बघ कधी होतं 12:05 बाकी आहे होईल का पॉसिबल लेट आलं का नाही चुकी कोणाची पण आपण आधी बाबूचं केलं ना संक्रांतीचं म्हणून लेट आणि मी तर केलेलंच आहे आपल्याला मग का बोलू ना मला आणलाय आणि केने बोलतो मदर फोटो आहे ही बॉडी बघून मी चक्की झालो एवढी बॉडी वाढलेली माहिती तेव्हा तर माझी बॉडी भारी होती सर 80 किलो होतो आता मी 75 5 किलो कमी आणि तू वाढला बघा हॅपी बर्थडे थार सँडी आणि युट्यूब ज काय डम्बेल अरे भाई डम्बेल सर फाईट ना मारली मी कधी अशी अरे हे जॉय बघितलंच नव्हतं जॉर्डन एवढं थोडी जॉर्डन बघितलेच नव्हते दाखवले ना नेहमीचे जे आपले असतात दोन फोटोग्राफर शिवानी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बाबूसोबत फर्स्ट बर्थडे
तुकड़ा पे जीरो मला मी घरातच पार्टी करतोय बघा चायनीज आणलेला लॉलीपॉप तंदुरी घरातले घरात पार्टी करून घेऊया बोललो आज आणि वेज पण आहे तर पार्टी चालू धोरणमध्ये आणि इथे बघा तीन पाचच जण आम्ही पटकन पार्टी करू आणि इथं मग जाऊया केक कटिंग करायला जितके क्रॅश दिसेल तुम्हाला जितके क्रॅश या ताके घालूया आपण बघा तुम्ही झालं कॉन्फिडन्स बोलले गेले तर ठीक आहे नाही गेले तरी चालले आपल्याला माझे शब्द मागे घेतो मी गेले हो खरंच समोरून काहीच नाही दिसत संक्रांत झालं सेलिब्रेशन झालं खाली ना यांनी बोलले यांनी पॉलिश आणले जादू की पॉलिश आहे जादू ही पॉलिश लाई आहे आणि ते बरे स्क्रॅच काढून देतो परत थोडे हे झाले आता अजून बाकी मेन तर मटेरियल लावून दे कुठून शिकली एवढं सगळं काय करत नाही अन्न गाडीचं गाडीचा कलर कलर नाही तुमच्या गाडीला काय कलर गेलो खरं गेले कुठे होते ना गाईज हळूहळू जादू होते थोडी थोडी एकदम डीप असेल तर जात नाही काही आपल्या गाडी ती गेल्या बंद लगेच ना गाडी चक्की गेली मस्त गेली व्हिडिओ मध्ये त्याने दिसत सकाळी समजे एक नंबर गेले बघ गेले 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 आता गेले पुढे पण होते मला वाटतं कुठं तरी